नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनू स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे आजचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते एम पी एस सीनं दिलेलं आहे संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार अठरा कंबाईंड एक्झाम जी आहे त्याची आपण नोटिफिकेशनची वाट पाहत होतो ते नोटिफिकेशन आज पब्लिश केलेलं आहे एम पी एस सीने तर बघा एकूण जे याच्यामध्ये पदं आहे ते आहे चारशे एकोणपन्नास इतक्या जागाकरिता ही भरती होत आहे याच्यामध्ये पदं जे आहे आपल्याला माहितीच असेल सहाय्यक कक्ष अधिकारी याच्या आहे अठ्ठावीस जागा आहे राज्य करनिरीक्षक याच्या चौतीस जागा आहे पोलीस उपनिरीक्षक याच्या जास्त जागा आहे तीनशे सत्त्याऐंशी इतक्या जागा आहे शैक्षणिक पात्रता जी आहे ती म्हणजे डिग्री तुमच्याजवळ आवश्यक आहे वयाची जी अट आहे पहिलं जे पद आहे सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक हे दोन्ही जे पद आहे त्याच्याकरिता वयमर्यादा मिनिमम अठरा आणि मॅक्झिमम जे आहे थर्टी एट वर्ष म्हटलेला आहे आणि जर मागासवर्गीयांमध्ये असाल तर पाच वर्षाची वयामध्ये सूट आहे त्याचप्रमाणे पद क्रमांक जे तिसरा आहे पोलीस उपनिरीक्षक याला जी वयमर्यादा दिलेली आहे एक जून दोन हजार अठरा रोजी एकोणीस ते एकतीस वर्ष इतकी म्हटलेलं आहे परीक्षा फ्री फी जी आहे खुल्यामध्ये जर असाल ओपनमध्ये असाल तर तीनशे चौऱ्याहत्तर रुपये मागासवर्गीयांमध्ये असाल तर दोनशे चौऱ्याहत्तर रुपये पूर्वपरीक्षा तेरा मेला होणार आहे सदोतीस जिल्ह्यावरती महाराष्ट्रामध्ये अर्ज तुम्ही सादर करू शकता वीस मार्च लास्ट डेट आहे सविस्तर बघूया आपण जाहिरात तर बघा याच्यामध्ये जे आहे सामान्य प्रशासन विभाग याच्यामध्ये कक्ष अधिकारी गट ब याच्या जे आहे अठ्ठावीस पदं आहे याच्यामध्ये ओपनकरिता चौदा प्लस एक म्हटलेला आहे मागासवर्गीयांकरिता तेरा म्हटलेला आहे ओके सविस्तर तुम्ही वाचू शकता त्याच्यानंतर राज्य कर निरीक्षक गटभ राजपत्री एकूण चौतीस पद आहे सतरा ओपनकरिता आहे आणि एकूण मागासवर्गीयांकरिता जी आहे सतरा पद आहे त्याचप्रमाणे गृह विभागमध्ये जे आहे पोलीस उपनिरीक्षक गट ब अ राजपत्रित एकूण तीनशे सत्त्याऐंशी पदं आहे याच्यामध्ये जे आहे एकशे चौऱ्याण्णव पद जी आहे खुल्या प्रवर्गाकरिता आहे आणि राखीव प्रवर्गाकरिता जी आहे एकशे त्र्याण्णव इतके जे आहे मागास वर्गीयांकरीत आहे ओके तर बघा जी आहे पूर्वपरीक्षा तेरा तेरा मे रोजी होणार आहे ओके तेरा मे दोन हजार अठरा रविवारी होणार आहे त्याचप्रमाणे मुख्य परीक्षेची दिनांकसुद्धा आलेली आहे ज्यामध्ये बघा महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा दोन हजार अठरा संयुक्त पेपर जो होणार आहे तो सव्वीस ऑगस्टला होणार आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पोलीस उपनिरीक्षकची दोन सप्टेंबरला होणार आहे आणि राज्य करनिरीक्षक तीस सप्टेंबर आणि सहाय्यक कक्षाधिकारीची सहा ऑक्टोंबर आणि जो संयुक्त पेपर असणार आहे मेन पेपर तर हे नंतरची गोष्ट आहे मेनची जर तुम्ही प्री क्रॅक झाले तर त्याच्यानंतर याच्यामध्ये जी वेतन श्रेणी आहे ते बघून घेऊ रु रुपये तीन नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे प्लस ग्रेड पे जो आहे चार हजार तीनशे अधिक नियमानुसार बत्ते याच्यामध्ये बघा वयोमर्यादा सहाय्यक कक्ष अधिकारी एक जून दोन हजार अठरा मिनिमम अठरा मॅक्झिमम जी आहे अमागासकरिता अडोतीस आणि मागासवर्गांकरिता त्रेचाळीस ओके त्याचप्रमाणे राज्य करनिरीक्षकसुद्धा मिनिमम अठरा मॅक्झिमम अडोतीस मागासवर्गीयांकरिता त्रेचाळीस वर्ष पोलीस उपनिरीक्षक जी आहे मिनिमम एकोणीस वर्ष मॅक्झिमम जी आहे एकतीस वर्ष आणि मागासवर्गीयांकरिता चौतीस वर्ष एक जून दोन हजार अठरा रोजी शैक्षणिक अर्हता जी आहे संविधिक विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कुठलीही तत्सम अर्हता म्हणजे डिग्री ओके किंवा त्याला इक्वॅल पदवीला बसले जे की उमेदवार आहे प्रस्तुत पूर्वपरीक्षेकरिता तात्पुरते ते पात्र असणार आहे म्हणजे जर तुम्ही फायनल इयरमध्ये असाल आणि तुमचा रिझल्ट यायचं असेल ओके किंवा तुम्ही आत्ता परीक्षा दिली असेल ओके तर जे की फायनल इयरचे विद्यार्थी आहेत ते पात्र असणार आहे परंतु जे आहे याची जी मेन एक्झाम राहील त्याच्या अगोदर तुम्हाला ते डिग्री तुमच्याजवळ असणं म्हणजे डिग्री पास करणं त्याची मार्कशीट असणं आवश्यक राहील त्याच्यानंतर इंटर्नशिप किंवा कार्यशाळेचा कामाचा अनुभव आवश्यक जे की असलेल्या पदवी आहे ओके तर त्यांना सुद्धा जे आहे इंटर्नशिपचं सर्टिफिकेट याच्यामध्ये लागेल ला। त्याच्यानंतर मराठी भाषेचं याच्याकरिता ना नाव ज्ञान जे आहे ते आवश्यक आहे मराठी भाषेचं नॉलेज आपल्याला असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जे पद आहे त्याच्यामध्ये बघा शारीरिक अहर्ता उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर अन्वानी कमीत कमी छाती न भोगवता एकोणऐंशी सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता पाच सेंटीमीटर पुरुषांकरिता महिलांकरिता उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर अन्वानी कमीत कमी याच्यामध्ये परीक्षेचे टप्पे आपल्याला माहीतच आपण कालच याच्यावरती जे आहे काल आपण ग्रुप सीवरती पाहिलं याच्या अगोदर काही दिवसापूर्वी जे लेक्चर टाकलं होतं याची स्कीम आपण पूर्ण टाकलेलीच होती तर पूर्वपरीक्षा शंभर गुणाची आहे झिरो बारा कोड आहे तर तुम्हाला जे अर्ज सादर करायचा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल अठ्ठावीस फेब्रुवारी ते वीस मार्च दोन हजार अठरा या कालावधीत जे आहे अर्ज सादर करायचा आहे ओके तर अशा पद्धतीने नोटिफिकेशन आलेलं आहे तरी सविस्तर जाहिरात बघा त्याच्यानंतर जी आहे लिंक तुम्हाला जाहिरातची डिस्क्रिप्शनला मिळून जाईल तिथून तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जी आहे अर्ज सादर करा अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही जे आहे परीक्षा सेंटर जे आहे निवडायला विसरू नका म्हणजे तुम्हाला तेच परीक्षा सेंटर मिळेल सो धन्यवाद लाईक करून द्या शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत पोहोचेल